गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपलं अकाउंटचं चॅप्टर 4 रोजगिर्द चालू आहे. त्याच्यामध्ये उदाहरण नंबर 7 पर्यंत आपण केले होते, नमुना उदाहरण 8 बाकी होतं. आज नमुना उदाहरण 8 स्टार्ट करू. खालील व्यवहार महेंद्र संघवीच्या पुस्तकात रोजगिर्द लिहा. 2014 जुलै 1, तरुणा ट्रेडर्समधून रुपये 10,000चा माल 10% व्यापारी वटावाने खरीदला. काय केलं आहे? 10% व्यापारी वटावाने माल खरेदी केला आहे. कोणाकडून? तरुणा ट्रेडर्सकडून. तर त्याची नोंद लिहू. 2014 जुलै 1, माल येतो खरेदी खाते उधार. कोणाकडून माल खरेदी केला? तरुणा ट्रेडर्सकडून. मग ते कोण झाले लाभ देणारे? ते तरुणा ट्रेडर्स खाते जमा. किती रुपयाचा माल आहे? 10,000 रुपयाचा माल आहे. त्याच्यावर 10% व्यापारी वटाव दिला आहे. मग 10,000 - 10% किती होईल? 9,000. मग 9,000 उधारला आणि 9,000 जमाला. पुढचा व्यवहार आहे 5 तारखेचा. गांधी ब्रदर्सला रुपये 7,000चा माल 5% व्यापारी वटावाने रोकडीने विकला. रोकड माल विकला आहे. हा, ही मालाची खरेदी होती, ही उधार होती. 5 तारखेच्या व्यवहाराला रोकडीने माल विकला आहे. मग माल विकला तो रोकड येईल. रोकड खाते उधार. ते विक्री खाते जमा. माल जातो विक्री खाते जमा. कितीचा माल विकला आहे? 7,000चा. 5% व्यापारी वटावाने. मग 7,000 - 5% किती येतील? 6,650. उधारला 6,650, जमाला 6,650. पुढचा व्यवहार आहे 8 तारखेचा. रुपये 12,000चा माल मंगळदासकडून 10% व्यापारी वटाव व 5% रोकड वटावाने खरेदी केला. पैसे रोकड चुकविले. रोकड व्यवहार आहे. तर काय केलं आहे? माल खरेदी केला आहे. मग आधील खरेदी खाते उधार. माल येतो खरेदी खाते उधार. कितीचा माल आहे आपला? 12,000चा. किती टक्के व्यापारी वटाव आहे? 10%. मग 12,000 - 10% किती होतील? 10,800. 10,800 उधारला. माल खरेदी केला. मग रोकड जाईल. रोकड जाते. ते रोकड खाते जमा. किती रोकड गेली? 12,000 रुपयेचा माल होता. त्यातून 10% व्यापारी वटाव तर दिलाच, पण आपल्याला अजून 5% रोकड वटाव पण मिळाला. म्हणजे तो पण मायनस करायला लागेल. तो मायनस करूनच रक्कम जाईल. तर 12,000 - 10% - 5% किती? 10,260. तर किती रोकड गेली आपले? किती पैसे गेले? 10,260. ते वटाव खाते. वटाव मिळाला आहे आपल्याला 5% रोकड वटाव. सांगितलं होतं की व्यापारी वटाव दर्शवत नाही. व्यापारी वटाव डायरेक्ट जी रक्कम असते त्याच्यातून मायनस करावा लागतो, पण रोकड वटाव सेपरेट दर्शवावा लागतो. मग वटाव मिळालेला आहे आपल्याला, कारण आपण माल खरेदी केला आहे, तर तो जमाला जाईल. मिळालेला वटाव खाते. ते मिळालेला वटाव खाते. किती वटाव मिळाला आहे? तर 12,000 - 10% आणि गुणीला 5% करायचे, म्हणजे वटावाची रक्कम मिळेल. 12,000चा माल, त्याच्याहून 10% व्यापारी वटाव दिला, गुणीला 5% केले. किती आले? 540. मग जमाला येईल 540. ह्या उदाहरणामध्ये व्यापारी वटाव सेपरेट दर्शवणार नाही, डायरेक्ट मायनस करून लिहिणार, आणि रोकड वटाव दर्शवावा लागेल. रोकड वटाव कसा काढणार? आधी व्यापारी वटाव मायनस करून जी रक्कम उरेल त्याच्यावर रोकड वटाव काढायचा. मग 12,000 - 10% केले, किती रक्कम उरली? 10,800. मग 10,800 वर 5% केले, तेव्हा 540 रुपये जो रोकड वटाव येईल तो दर्शविला. पुढे आहे 10 नंबरचा व्यवहार, 10 तारखेचा व्यवहार. वीरलरा
विरलला रुपये 11,000 माल 10% व्यापारी वटाव व 5% रोकडवटावाने मिळाला सॉरी रोकडवटावाने विकला ज्याचे पैसे रोकडीने मिळाले. आता माल विकलेला आहे मग रोकड येईल, रोकड येते, रोकड खाते उधार. कितीचा माल विकला आहे पण विरलला 11,000 रुपयाचा. मग 11,000 10% व्यापारी वटाव दिला मायनस 10% आणि 5% रोकड वटाव पण दिला आहे ते पण रक्कम मायनस होईल. तर 11,000 मायनस 10% मायनस 5% किती आले 9,405. 9,405 रुपये मिळतील आपल्याला. आता याच्यामध्ये मिळालेला वटाव उत्पन्न होतं म्हणून जमाला लिहिलं होतं. आता आपण इथे माल विकला तर आपण वटाव दिला आहे तर तो झाला खर्च, तर तो येईल उधारला. तर इथे येईल दिलेला वटाव खाते उधार. किती वटाव दिला 11,000 मायनस 10% गुणिला 5% 11,000 मायनस 10% गुणिला 5% 495 रुपयाचा वटाव दिला उधारला. जमाला ते विक्री खाते. विक्री खात्यात किती येईल 11,000 मायनस 10%. फक्त व्यापारी वटाव मायनस करून जी रक्कम येईल तीच येईल. मग 11,000 मायनस 10% केले किती आले 9,900. जमाला आले 9,900. पुढचा व्यवहार आहे 12 तारखेचा. रुपये 8,000 माल 10% व्यापारी वटाव व 10% रोकड वटावाने बिहारी ब्रदर्सकडून खरेदी केला. अर्धे पैसे त्वरित रोकडीने चुकविले. 8,000 माल खरेदी केला आहे 10% व्यापारी वटावाने 10% दिला पण रोकड वटा 10% मिळाला आपल्याला रोकड वटाव आणि त्याला आपण काय केलं आहे अर्धे पैसे रोकडीने चुकविलेले आहे. म्हणजे अर्धा व्यवहार रोकड व्यवहार आहे आणि अर्धा व्यवहार उधार व्यवहार आहे. तर 12 नंबरचा व्यवहार बघू. 12 तारखेचा माल खरेदी केला आहे. माल येतो खरेदी खाते उधार. कितीचा माल होता 8,000 10% व्यापारी वटावाने खरेदी केला आहे मायनस 10% 8,000 मायनस 10% किती झाले 7,200. उधारला येतील 7,200. अर्धे पैसे आपण रोकड दिले मग ते रोकड खाते जमा. आता 8,000 मायनस 10% मायनस 10% रोकड वटाव किती झाले 8,000 मायनस 10% व्यापारी वटाव मायनस 10% रोकड वटाव 6,480. पण याचे अर्धेच पैसे आपण चुकविलेले आहे मग भागीला 2 करायचं तर किती येतील 3,240. 3,240 रुपये आपण चुकवलेले आहे. ते वटाव मिळाला आपल्याला आपलं उत्पन्न झालं ते मिळालेला वटाव खाते. तर किती वटाव मिळाला आपली एकूण रक्कम होती 8,000 त्याच्यावर आपण 10% व्यापारी वटाव मायनस केला गुणिला 10% 8,000 मायनस 10% गुणिला 10% 720 रुपये पूर्ण वटाव येतो. पण आपण त्याला अर्धीच रक्कम चुकवलेली आहे म्हणजे आपल्याला वटाव पण अर्ध्याच रकमेवर. मग 720 भागीला 2 केलं तर किती येईल 360. मिळालेला वटाव जमाला 360. अर्धे पैसे रोकड चुकवले म्हणजे अर्धा व्यवहार उधारीच आहे. मग कोणाला कोणाकडून माल खरेदी केला आहे बिहारी ब्रदर्सकडून. मग तो कोण झाला लाभ देणारा. मग बिहारी ब्रदर्स खाते जमा. त्याच्या खात्यात किती रक्कम येईल 3,600. कसे आले 3,600 8,000 मायनस 10% 7,200. 3,240 रोकड गेली. मिळालेला वटाव 360.
दोघांचे प्लस करून याच्यातून मायनस केले 6200 मधून किती कमी पडतं इथे 3600. मग बिहारी ब्रदर्सने कितीचा लाभ दिला आपल्याला 3600 चा. जे रोकड बट्टा आणि सॉरी रोकड आपण त्याला दिली आणि मिळालेला बट्टा. याच्या पुढचा व्यवहार आहे 15 तारखेचा. ₹15,000 चा माल बिमलला 10% व्यापारी बटाव व जर 20 तारखेपर्यंत पैसे चुकविले तर 10% रोकड वटावाने विकला. काय केलंय आपण, बिमलला 15,000 चा माल विकला, 10% व्यापारी वटाव तर आपण देतोच आहे, पण एक अट ठेवली का जर 20 तारखेपर्यंत पैसे मिळाले तर 10% रोकड वटाव पण देऊ, आणि जर 20 तारखेपर्यंत पैसे मिळाले नाही, त्याच्यानंतर मिळाले 21 तारखेला 22 केव्हाही, तर त्याला तिला रोकड वटाव मिळणार नाही. तर 15 तारखेला फक्त व्यापारी वटावेल, कारण अजून तिने पैसे चुकवलेले नाही, उधार व्यवहार आहे. ती जेव्हा पैसे चुकवेल बिमल आपल्याला तेव्हाच तिला आपण रोकड वटाव देऊ. मग आता फक्त व्यापारी वटावचीच एंट्री होईल. तर 15 तारखेला आपण माल विकला, उधारीने माल विकला आहे. मग कोणाला विकला, विमलला. मग विमल लाभ घेणारी, विमल खाते उधार, माल जातो ते विक्री खाते जमा. कितीचा माल होता, 15,000 चा मायनस 10% व्यापारी वटाव. 15,000 - 10% किती झाले, 13,500. मग बिमलच्या खात्यामध्ये आले 13,500 उधारला, 13,500 जमाला. पुढे आहे 18 तारखेचा व्यवहार. तारीख 15 च्या विक्रीपैकी अर्ध्या रकमेचा चेक विमलने दिला जो बँकेत भरला. 15 तारखेला काय सांगितलं होतं आपण विमलला, जर तू 20 तारखेपर्यंत पैसे चुकविले तर तुला 10% रोकड वटाव मिळू. मग तिने 18 तारखेला पैसे दिले पण पूर्ण रक्कम नाही दिली. किती रक्कम देणार होती ती आपल्याला, 13-15 हजार, त्याच्यावर 10% आपण व्यापारी वटाव दिला म्हणजे 13,500. 13,500 ती आपल्याला देणार होती पण तिने फक्त अर्धेच पैसे दिले. मग अर्ध्याच पैशांवर रोकड वटाव मिळेल, पूर्ण 13,500 वर मिळणार नाही. तिने पैसे दिले कशाने दिले, चेकने दिले. मग बँक खाते उधार, बँक लाभ घेणारी, बँक खाते उधार. तर ती कितीचा चेक देईल, 13,500 ती आपल्याला देणार होती, 13,500 भागिले 2 केले, अर्धेच पैसे दिले तिने आपल्याला. मग 13,500 भागिले 2 केले तर येतील 6,750. 6,750 तिने आपल्याला दिले, मग आपण तिला अर्ध्या रकमेवर 6,750 वर रोकड वटाव देऊ. मग 6,750 - 10% किती झाले, 6,075. मग ती कितीचा चेक देईल आपल्याला, 6,075 चा चेक देईल, कारण आपण तिला 10% व्यापारी वटाव दिले म्हणून, अर्धीच रक्कम दिली म्हणून अर्ध्याच रकमेवर व्यापारी वटाव, सॉरी अर्ध्याच रकमेवर रोकड वटाव मिळाला. बँक खाते उधार, दिलेला वटाव, वटाव आपण तिला दिला म्हणजे तो आपल्यासाठी खर्च झाला, दिलेला वटाव खाते उधार. ₹6,750 × 10% हे 6,750 आपण इथे शोधलेले आहे. किती आले, 675. 675 चा वटाव दिला आपण तिला. कोणी पैसे दिले आपल्याला, बिमलला. मग बिमल लाभ घेणारी, ते बिमल खाते जमा. 6,075 + 675 किती होतात एकूण, 6,750. कितीचा लाभ दिला तिने आपल्याला, 6,750 चा. पुढे आहे 22 तारखेचा व्यवहार. बिमलने बाकीची घेणी रक्कम रोकड चुकविली. काय केलं बिमलने, अर्धे पैसे दिले होते 18 तारखेला, 6,750 द्यायचे होते, त्याच्यापैकी आपण तिला अटप्रमाणे 10% व्यापारी सॉरी 10% रोकड वटाव दिला म्हणजे 6,075 तिने दिले आपल्याला दिले. मग 22 तारखेला 13,500 म्हणून जी अर्धी रक्कम होती 6,750 तिने आपल्याला 22 तारखेला परत दिली. पण 22 तारखेला आपण तिला रोकड वटाव देणार नाही, कारण रोकड वटाव कितपर्यंत देणार होते आपण तिला, जर ती 20 तारखेपर्यंतच पूर्ण रक्कम चुकवली असती तरच तिला रोकड वटाव मिळाला असता पूर्ण रकमेवर, पण तिने अर्धी रक्कम चुकवली म्हणून आपण अर्ध्या रकमेवर दिला. मग बाकीची अर्धी रक्कम ती 22 तारखेला चुकवते, 22 तारखेला तिला वटाव मिळणार नाही, कारण आपण 20 तारखेपर्यंतच सांगितलं होतं. मग तिने आपल्याला पैसे दिले,
रोकड येते रोकड खाते उधार. कोणी दिले बिमलने, मग बिमल लाभ देणारी बिमल खाते जमा. अर्धी रक्कम म्हणजे 13,500 देणी होती त्यापैकी अर्धी रक्कम 13,500 / 2 6,750. किती रक्कम दिली तिने आपल्याला? 6,750. पुढे आहे 25 तारखेचा व्यवहार. सुनीताकडून 1,020 घेणी होती. तिने चुकतेच्या वेळी 1,000 रोकड दिले. 1,020 आपल्याला सुनीताकडून मिळणार होते, पण तिने आपल्याला 1,000 रुपयेच दिले. बरोबर? तर सुनीताकडून पैसे मिळाले रोकड येते रोकड खाते उधार. एक हजार किती देणार होती? 1,020. मग 20 रुपये तिने आपल्याला कमी दिले, तो काय झाला? कसर. कसर खाते, त्याला पुस्तकात नाव दिलेलं आहे कसर खाते. जी रक्कम कमी मिळाली, किती रुपये कमी मिळाले? 20 रुपये. कोणी दिले पैसे? सुनीताने. मग सुनीता लाभ देणारी सुनीता खाते जमा. किती येतील? 1,020. हा कसर एक प्रकारचा आपण तिला वटावच दिला, की 1,020 सुनीता आपल्याला देणार होती, तर 20 रुपये वटाव दिला, तर तिने आपल्याला किती रुपये दिले? 1,000 रुपये. पुढचा व्यवहार आहे 31 तारखेचा. वैशालीला 810 देण्याबद्दल रुपये 800 चेक देऊन हिशोब पूर्ण केला. याच्यामध्ये वैशालीला आपण 810 रुपयाचा चेक देणार होते, पण आपण तिला 800 रुपयाचा चेक दिला आणि तिचा हिशोब पूर्ण केला. कोणाला चेक दिला? वैशालीला. मग वैशाली कोण झाली? लाभ घेणारी. मग 31 तारखेच्या व्यवहारातील वैशाली लाभ घेणारी वैशाली खाते उधार. किती रुपयाचा चेक दिला आपण? कितीचा देणार होते आपण तिला? 810 कितीचा दिला? 800 रुपयाचा. मग किती रुपये गेले आपल्या बँकेतून? चेक जातो बँक खाते जमा 800 रुपये. बरोबर? सॉरी, म्हणजे 810 द्यायचे होते, 800 दिले. मग कितीचा कसर दिला? ते कसर खाते जमा 10 रुपये. एक प्रमाणे तिने आपल्याला 10 रुपयाचा वटाव दिला, म्हणजे आपण तिला 800 रुपये दिले. बरोबर? 810 द्यायचे होते, आपण तिला 800 दिले. वरील व्यवहारामध्ये आपल्याला 1,020 रोकड मिळणार होते, पण तिने 1,020 दिले. इथे आपण तिला कसर दिला होता, इथे तिने आपल्याला कसर दिला, ते एक प्रकारचं आपल्याकडे आपलं काय झालं? उत्पन्न झालं, कारण आपल्याला 10 रुपये कमी चुकवावे लागले. इथे हे उदाहरण संपलेलं आहे. टोटल करून घ्यायची, टोटल आहे 72,380. नमुना उदाहरण 9. नमुना उदाहरण 9 तसं तर मागच्या व्हिडिओमध्ये झालेलं होतं, पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते उदाहरण अर्धच झालं होतं. 2-4 नंतरचे व्यवहार बाकी होते, तर नमुना उदाहरण 9 पूर्ण परत घेते. नमुना उदाहरण 9. खालील व्यवहारांची श्री अरुण पारेखच्या पुस्तकात रोजगिर्द लिहा. 2014 ऑगस्ट. 1 तारखेचा व्यवहार. दुकानासाठी जरुरी हिशोबाची पुस्तके रुपये 650 खरीदले. काय खरेदी केले? दुकानासाठी पुस्तकं खरेदीले. तो काय झाला? स्टेशनरी खर्च. स्टेशनरी खर्च आहे स्टेशनरी खर्च खाते उधार. रोकड जाईल, पैसे देऊ आपण, रोकड जाते रोकड खाते जमा. कितीचे हिशोबी पुस्तके खरेदी केले? 650. 650 उधारला, 650 जमाला. त्याच्यानंतर आहे 2 तारखेचा व्यवहार. मजुरीचे 200 व गाडी भाड्याचे 100 रोकड दिले. काय केलं आहे आपण? 200 रुपये मजुरी चुकविलेली आहे आणि 100 रुपये गाडी भाडं चुकविलेलं आहे. दोन खर्च केलेले.
मग येईल मजुरी खर्च आहे, मजुरी खाते उधार, गाडी भाडे खर्च आहे, गाडी भाडे खाते उधार. किती चुकविले मजुरीचे 200 रुपये, गाडी भाड्याचे 100 रुपये. किती रोकड गेली आपण एक आपली 300 रुपये, ते रोकड जाते रोकड खाते जमा 300 रुपये. मजुरीचे 200 चुकवले, गाडी भाड्याचे 200, गाडी भाड्याचे 100, 200 + 100 300 रुपये, 300 रुपये गेले आपले. पुढचा व्यवहार आहे 8 तारखेचा, कमिशन रुपये 800 मिळाले. काय झालं? कमिशन मिळालं आहे. मग रोकड येईल, रोकड येते रोकड खाते उधार, ते कमिशन उत्पन्न आहे कमिशन खाते जमा. कितीचं कमिशन मिळालं? 800 रुपयाचं. तर 800 रुपये उधारला, 800 रुपये जमाला. पुढचा व्यवहार आहे 10 तारखेचा, दुकानाच्या रंगकामाचा खर्च रुपये 2500 चुकविला. दुकानाचं रंगकाम केलं, कलर काम केलं, त्याचा खर्च चुकला. मग तो काय झाला? दुरुस्ती खर्च, एक प्रकारचं रिपेरिंग काम झालं दुकानाचं. तर येईल 10 तारखेच्या व्यवहारात दुरुस्ती खर्च खाते उधार, रोकड जाईल ते रोकड खाते जमा. किती खर्च दिला? 2500 रुपये. 2500 रुपये उधारला, 2500 रुपये जमाला. पुढचा व्यवहार आहे 20 तारखेचा, लाइट बिल रुपये 1800 चेकने भरले. कोणतं लाइट बिल होतं? धंद्याचंच लाइट बिल होतं, व्यक्तिगत नाही, धंद्याचंच लाइट बिल होतं. ते काय केलं? आपण 1800 रुपये चेकने भरले. मग तो खर्च झाला, कोणता खर्च झाला? तो विद्युत खर्च. तर विद्युत खर्च खाते उधार, विद्युत खर्च खाते उधार, ते चेकने पैसे भरले, म्हणजे बँक जात चेक जाईल बँक खाते जमा, बँकेतून पैसे जातील. किती भरलं लाईट बिल आपण? 1800 रुपये, 1800 उधारला, 1800 जमा. पुढचा व्यवहार आहे 25 तारखेचा, दुकानाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी चहा पाणी नाश्त्याचे 1200 रुपये चुकविले. काय झालं आहे? दुकानाचं उद्घाटन होतं, तर चहा पाणी नाश्त्याचे 1200 रुपये चुकविलेले आहे. तर तो काय झाला? किरकोळ खर्च. मग 25 तारखेच्या व्यवहारात येईल किरकोळ खर्च खाते उधार, ते रोकड जाईल ते रोकड जाते रोकड खाते जमा. 1200 रुपये उधारला, 1200 रुपये जमाला. त्यानंतरचा व्यवहार आहे 30 तारखेचा, दलालीचा रुपये 900 चेक मिळाला. दलालीचा आपल्याला चेक मिळाला आहे, दलाली आपल्यासाठी उत्पन्न झालं. मग चेक येतो बँक खाते उधार. कशाचा चेक मिळाला आहे? दलालीचा. दलाली काय उत्पन्न? ते जमा, ते दलाली खाते जमा. 900 रुपये उधारला, 900 रुपये जमाला. 31 तारखेचा व्यवहार, 50 ची नोट बकरीने खाल्ली. 50 रुपयाची नोट बकरीने खाल्ली, मग ते काय झालं? एक प्रकारचं नुकसान झालं. मग कोणतं नुकसान होईल? किरकोळ नुकसान. तर किरकोळ नुकसान खाते उधार, किरकोळ नुकसान खाते उधार, पैसे तर गेले आपलं नुकसान झालं, तर ते रोकड जाते रोकड खाते जमा. कितीची नोट खाल्ली तिने? 50 रुपयाची. मग 8200 उधारला, 8200 जमला, दोघं बेरीचं. हे उदाहरण नंबर 9 इथे संपलेलं आहे. पुढचं उदाहरण आहे उदाहरण नंबर 10, नमुना उदाहरण 10 बघू. March 2014 विशाल नादार जाहीर झाल्यामुळे त्याच्याकडून घेणी असलेली रक्कम
रुपये 2000 वसूल होऊ शकणार नाही. विशाल काय झालाय, नादार जाहीर झालाय. नादार म्हणजे अशी अवस्था की तो कोणाचंही घेतलेलं कर्ज चुकवू शकत नाही, त्याच्याकडे पैसेच नाही तर तो काय चुकवेल. तर विशाल नादार जाहीर झाला, त्याच्याकडून आपल्याला 2000 रुपये घ्यायचे होते, तो आता तो देणार नाही कारण तो नादार जाहीर झालेला आहे म्हणून. मग ते काय झालं आहे, आपलं एक प्रकारचं बुडीत कर्ज. कर्ज बुडालं तर बुडीत कर्ज खाते उधार कोणाकडून घ्यायची होती रक्कम, विशालकडून. मग तो कोण होता आपल्यासाठी लाभ देणारा, ते विशाल खाते जमा. 2000 रुपये उधारला, 2000 रुपये जमाला. 5 तारखेचा व्यवहार. परमकडून 3000 घेणे होते, परंतु तो नादार जाईल झाल्यामुळे फक्त 1800 वसूल होऊ शकते, बाकीची रक्कम बाद झाली. आता जो परम आहे दुसरा व्यक्ती, त्याच्याकडून आपल्याला 3000 रुपये घ्यायचे होते, पण तो आपल्याला 1800 रुपये देऊ शकतो. तर मग 1800 रुपये रोकड तर येईल, तर रोकड येते, रोकड खाते उधार. किती देतोय तो आपल्याला 1800, पण देणार त्याच्याकडून घ्यायचे होते 3000, देतो 1800. मग बाकीचं बुडीत कर्ज झालं तर बुडीत कर्ज खाते उधार. तीन हजार घ्यायचे होते, तो आपल्याला 1800 देतोय, तर कितीचं बुडीत कर्ज झालं, 1200 रुपयाचं. त्याच्याकडून रक्कम घ्यायची होती, तो लाभ देणारा झाला, तर ते परम खाते जमा. पूर्ण 3000. नंतर आहे 10 तारखेचा व्यवहार. भूतकाळात रोहनकडून वजा केलेल्या बुडीत कर्जाचे 1500 परत मिळाले. भूतकाळात पास्टमध्ये आपल्याला असं वाटलं होतं की जो रोहन आहे त्याच्याकडून आता आपल्याला पैसे मिळणार नाही, ते आपलं बुडीत कर्ज झालं, पण थोड्या दिवसांनी ते पैसे आपल्याला परत मिळाले. मग बुडीत कर्ज परत आलं, मग रोकड येईल आपल्याकडे, मग रोकड येते, रोकड खाते उधार. किती परत आले मिळाले आपल्याला, 1500 जमा लागेल, ते बुडीत कर्ज परत खाते जमा, कारण एक प्रकारचं ते आपलं उत्पन्न झालं, कारण बुडालेले पैसे परत मिळाले. मग बुडीत कर्ज परत खाते जमा, किती, 1500 जमाला. पहिल्या व्यवहारात काय होतं की विशाल आपल्याला नादार जाहीर झाल्यामुळे 2000 देऊ शकणार नाही. मग बुडीत कर्ज झालं, बुडीत कर्ज तो आपला एक प्रकारचं नुकसान झालं. मग बुडीत कर्ज खाते उधार 2000, कोण देणार होता, विशाल, तो विशाल लाभ देणारा, विशाल खाते जमा 2000. 5 तारखेच्या व्यवहारामध्ये काय होतं की परमकडून 3000 घ्यायचे होते, पण तो नाही नादार झाला तर 1800 देईल. मग 1800 रोकड आली, रोकड येते, रोकड खाते उतार 1800. मग 3000 द्यायचे, 3000 पैकी 1800 मिळाले, तर बाकीचं बुडीत कर्ज झालं, बुडीत कर्ज खाते उतार 1200 रुपये. कोणाकडून घ्यायचे होते, परमकडून, तो कोण हे लाभ देणारा, ते परम खाते जमा 3000. आणि 10 तारखेच्या व्यवहारामध्ये काय झालं, भूतकाळात रोहनकडून वजा केलेल्या बुडीत कर्जाचे 1500 परत मिळाले. आपल्याला असं वाटत होते की रोहनकडून आता पैसे मिळणार नाही, तर त्याचे आपण बुडीत कर्ज आधीच वजा करून दिलं होतं, पण नंतर ते बुडीत कर्ज आपल्याला परत मिळालं. तर मग रोकड येईल, रोकड येते, रोकड खाते उतार. ते बुडीत कर्ज तेव्हा आपल्यासाठी उत्पन्न झालं, एक प्रकारचा फायदा झाला, परत मिळाले, तर ते बुडीत कर्ज परत खाते जमा 1500. 1500 इथे आपलं उदाहरण नंबर 10 संपलेलं आहे. 3च व्यवहार आहेत उदाहरण नंबर 10 टोटल करून घेऊ. उधारची टोटल येईल 6500, जमाची टोटल येईल 6500. 6500. तर उदाहरण नंबर 11 आणि उदाहरण नंबर 12 दोनच उदाहरण आपले ह्या चॅप्टरमध्ये बाकी, पण उदाहरण नंबर 11 आणि उदाहरण नंबर 12 खूपच मोठी उदाहरणं आहेत, जास्त व्यवहार आहे त्या उदाहरणामध्ये. कारण उदाहरण नंबर 11 आणि 12 जे उदाहरण नंबर 9, 9, 10 आपण जेवढे व्यवहार शिकले ते सगळे व्यवहार उदाहरण नंबर 11 आणि उदाहरण नंबर 12 समाविष्ट आहेत. हे जे 10 आपण व्यवहार शिकले त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्री, म्हणजे प्रत्येक उदाहरण एका सेपरेट याच्यावर अवलंबून होतं. जसं आता हे उदाहरण नंबर 10 सोडवलं, हे बुडीत कर्जावर अवलंबून होतं, त्याच्यामध्ये तिघं व्यवहार बुडीत कर्जाचे झाले. पण उदाहरण नंबर 11 आणि उदाहरण नंबर 12 10 जे उदाहरण तिकडे सगळे मिक्स व्यवहार आहेत. उदाहरण नंबर 11 आणि उदाहरण नंबर 12 ते दोघं उदाहरण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकू. आणि हे उदाहरण तुम्ही तुमच्या वहीमध्ये एंट्र्या लिहून घ्यायच्या, आणि काही टक्के वटाव आणि त्याची रक्कम मी ज्याप्रमाणे काढून दिली ती नोट लिहून घ्यायची, तुम्हाला पुढे अभ्यास करणार तेव्हा कामात येईल.
थैंक यू स्टूडेंट, बाय।